रिक्वेस्ट करते. अच्छा, त्याआधी भक्ती ताई इथे येऊन विराजमान झालेल्या आहेत, मी त्यांना विचारू इच्छिते की कार्यक्रमाबद्दल तुमची काही प्रतिक्रिया मला ऐकायला आवडेल. खूप मजा येते आहे, खूप मस्त वाटतं आहे. मला सगळ्यात जास्ती महत्त्वाचं हे वाटतं की ते सगळं आमच्या डोळ्यासमोर उभं राहतं. म्हणजे मी तर पिक्चर्स बघितलेत फक्त बाबांचे, बाबांनी ते शूट केले आहेत आणि त्यांना ते सगळं समोर येत असेल आणि त्याच्यामुळे त्यांना जो आनंद मिळत असतो, ज्याच्यासाठी तुम्ही खूप मला, म्हणजे मला वाटतं वर्षापेक्षा जास्ती तुम्ही हे विचारत होतात की आपण कधी करूया हा कार्यक्रम. आणि मी सॉरी म्हणते की माझ्याकडून थोडा लेट झाला, पण खूप मस्त वाटतं आहे. तुम्ही सगळे खूप इन्व्हॉल्व होऊन गात आहे आणि खूप मजा येते आहे, छान वाटतं आहे. खूप खूप धन्यवाद, थँक्यू. तर आपण बाबा, अरे संसार संसार चित्रपट सुरू होता, त्यामध्ये रंजनाजी होत्या. त्या रंजनाजीचा एक किस्सा तुम्ही मला खूप दिवसांपूर्वी सांगितला होता, तो मला सगळ्या प्रेक्षकांसोबतही शेअर करावासा वाटतो आहे. खरोखरच हा किस्सा लोकांना सांगण्यासारखा आहे, तो एवढ्याचसाठी की चित्रपटसृष्टी म्हटल्यानंतर कितीही प्रयत्न केला तरी यातली काम करणारी माणसं सरळ नाहीत. त्यांचे वर्णन मी करणार नाही, पण सज्जन नसतात, सरळ नसतात, असा एक निश्चित समज या चित्रपटसृष्टीबद्दल झाला आहे. अशावेळी मी एक अनुभव घेतला. काय होता अनुभव? चित्रपटाचं शूटिंग चालू होतं, दिवाळीच्या सुट्टीमध्ये सुद्धा चित्रपट थांबू नये यासाठी प्रत्येकाला विनंती केली, कलावंताला, तंत्रज्ञांना, सगळ्यांनाच. आणि सगळ्यांनी सांगितलं काही हरकत नाही, शूटिंग हे महत्त्वाचं आहे. थोडीशी नाराजी होती, असं काय करताय, सुट्टी द्यायला पाहिजे, घरी जायला नको का, घरची माणसं आहेत. सगळा विचार करूनही हेच निश्चित ठरलं की आपल्याला हे पूर्ण करायचं आहे, जानेवारीत लावायचं आहे, तर त्याकरता थांबून चालणार नाही. आणि शूटिंग सुरुवात झाली, दिवाळी नेमकी आली, पहिला दिवस होता दिवाळीचा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, खरंही वाटणार नाही, पण चित्रपटसृष्टीतही माणसं असतात, जगतात, राहतात, हे यावरनं सिद्ध होतं. त्या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या काय ना रंजना त्यामध्ये हिरोईन होत्या, त्यांनीच ती संकल्पना मांडली सगळ्यांच्या, म्हणजे माझ्यासमोर, की उद्या आपण लवकर सगळ्यांना उठवायचं. मीच म्हटलं, कसं करता, दिवाळीची आहे, 9च्या ऐवजी उलट 10 वाजता करा ना सुरू तुम्ही. नाही नाही नाही, तसं नाही, माझ्या डोक्यात वेगळ्या कल्पना आहेत. मी तयार झालो, हो म्हटलं,
आणि खरोखर 5 वाजता या बाई स्वतः उठल्या रंजना आणि प्रत्येकाला उठवत गेल्या. सगळे उठल्यावर त्यांना सांगण्यात आलं की 6 वाजेपर्यंत तुम्ही तयार राहा, त्यानंतर मी काय करते ते बघा. लोकांनी आंघोळी केल्यात, मुलं होती, माणसं होती, पुरुष होते, बायका होत्या. शूटिंगमध्ये स्टाफ मोठा असतो म्हणजे कलावंत केवळ नव्हे तर कलावंताशिवाय जास्त माणसं ही बाकीच्या कामाला असतात, फोटोग्राफीमध्ये असतील, एडिटिंगमध्ये असतील, संकलामध्ये असतील, त्यानंतर रंगरंगोटी करण्यात असतील, कपडेपटात असतील, अशी ही सगळी माणसं. 6 वाजता या बाईंनी त्या प्रत्येकाला बोलावलं, एक आरती आणली, तबक आणलं आणि प्रत्येकाला ओवाळलं तिने की तुमच्या घरी तुम्ही आज नसाल पण हेही आपलंच घर आहे असं समजा आणि इथे हा कार्यक्रम होऊ देत. आणि त्याप्रमाणे प्रत्येकाला तेल लावण्यात आलं, आंघोळ घालण्यात आली, अंगावर पाणी टाकण्यात आलं आणि त्यानंतर 9 वाजता चित्रपटाचं काम सुरू झालं. ही माझ्या कल्पनेप्रमाणे, माझ्या आयुष्यातली तर अचंबित करणारी ही कल्पना आहे की जी घडली, पाहिली, अनुभवली आणि प्रेम काय असतं, स्नेह काय असतो, ऋण काय असतो याची कल्पना आली त्या रंजनाबाईंना. आज त्या नाहीत आपल्यात, त्यांना मी आठवणीने नमस्कार करतो, प्रणाम करतो. अशी ही माणसं चित्रपटसृष्टीत असतात, आहेत आणि राहतील याची खात्री बाळगतो. धन्यवाद. नक्कीच, हा अक्षरशः हृदय हेलावणारा प्रसंग होता. आणि तुम्हा सर्वांना खरंच सांगण्यात, जसं सरांनी पण आधी सांगितलं की चित्रपटसृष्टीबद्दल बरेच गैरसमज आहेत, तर ते खरंच आहेत. पण जेव्हा चित्रपटसृष्टीत काम करणारे जे क्रिएटिव्ह लोक असतात ते खरं सांगू ना वेडी असतात. त्यांना काही नसतं, घरदार नसतं, काही नसतं, फक्त कामाने झपाटलेली लोक असतात आणि ते इतिहास रचतात याचं जिवंत उदाहरण आपल्यासमोर आहे. असे कित्येक प्रसंग आहेत जे इतक्या तडजोडी करत, म्हणजे राहण्याचा ठिकाणा नाही, खाण्याचा ठिकाणा नाही, पण काम पूर्णत्वास केलं पाहिजे हा जो ध्यास असतो, असे बरेच प्रसंग सरांनी शेअर केलेले आहेत. तुम्हा सर्वांसोबत करतीलही. आणि सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे 3 चित्रपटांना नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, शापित, पुढचं पाऊल आणि सर्जा ह्या 3ही चित्रपटातील गाणी आपण थोड्या वेळातच ऐकणारही आहोत. तत्पूर्वी हा इतका सुंदर किस्सा यांनी सांगितलेला आहे. आज सरांचा वाढदिवस आहे, तर आज आपल्या म्युझिक मंत्रा परिवारातर्फे बाबांचं औक्षण व्हायला हवं की नको? मी भक्तीजींना विनंती करते की आजच्या या शुभ प्रसंगी वाढदिवसानिमित्त बाबांचं औक्षण करावं. ही आपली भारतीय परंपरा की वाढदिवसाच्या दिवशी औक्षण हे आवर्जून केलंच जातं आणि हे खरंच आमचं भाग्य आहे. मी सर्वांना विनंती करते, सर्वजण